हॅलो मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्व शिक्षा अभियानाची 40,525 पदांची जी जाहिरात आलेली आहे त्या जाहिरातीमध्ये कितपत सत्यता आहे, खरंच ही जी भरतीची जाहिरात निघालेली आहे किंवा नाही आहे याविषयी संपूर्ण सत्यता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर खाली जे लाल रंगाचं बटन आहे त्याला प्रेस करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही. मित्रांनो, जसं की तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे, ही सर्व शिक्षा अभियानची नोटिफिकेशन 2021 नोटिफिकेशन म्हणून एक PDF फाईल जी आहे सर्वकडे सर्क्युलेट होताना आपल्याला दिसत आहे. त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी लिहिण्यात आलेल्या आहेत की ऑनलाईन जे आहे पंजीकरणाची तारीख त्या ठिकाणी दिलेली आहे, शुल्क जमा करण्याचा टायमिंग दिलेला आहे किंवा शुल्क जमा करणे हेतू अंतिम तिथी वगैरे आपल्याला देण्यात आलेली आहे. आणि यामध्ये त्यांनी हिंदी भाषेमध्ये हे पत्र आहे जे की चोहीकडे सर्क्युलेट होताना आपल्याला दिसते, यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे की जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी जे आहे या सर्व शिक्षा अभियान .org.in या वेबसाईटवरती व्हिजिट करायचं आहे आणि खालीलप्रमाणे जी पदं आहेत त्या पदांकरिता अप्लाय करायचं आहे. त्यामध्ये 40,525 पदे त्यांनी दाखवलेली आहेत. त्याच्यामध्ये चपराशीपासून ते ज्युनियर शिक्षक, प्रायमरी शिक्षक, कार्यालय स्टाफ, त्याच्यानंतर जे आहे अजून इतर पदे ही बरीचशी त्यांनी या ठिकाणी दाखवलेली आहे. यासाठी लागणारी जी क्वालिफिकेशन आहे ती पण दाखवलेली आहे, नॅशनॅलिटी दाखवलेली आहे, सॅलरी परंतु या ठिकाणी ते दाखवत आहेत. ज्याच्यामध्ये की चपराशाला त्यांनी सांगितलं की 15,500 ते 32,100 कार्यालयीन स्टाफसाठी वगैरे जे आहे स्केल त्यांनी या ठिकाणी दाखवलेला आहे. अजून प्लस त्याच्यामध्ये दाखवलेले आहे की एज लिमिट्स 18 ते 45, सिलेक्शनची प्रोसेस त्यांनी सांगितलेली आहे, योग्यता आणि अनुभवानुसार जे आहे शॉर्ट लिस्टिंग केली जाणार आहे, आवेदनाकरिता जी फीस आहे ती सर्वात महत्त्वाची आहे या ठिकाणी दिलेलं आहे की सर्वांनाच 1,000 रुपये फीस असणार आहे. त्याच्यामध्ये कोणत्याही कॅटेगरीच्या उमेदवारांना या ठिकाणी सवलत मिळणार नाही आहे आणि रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स या ठिकाणी दाखवण्यात आलेले आहेत. पुन्हा त्यांनी खाली जे आहे या ठिकाणी आपल्याला दिसत असल्याप्रमाणे नवल वाजपेयी जे की शिक्षा सेवा चयन बोर्ड दिल्ली हे आहेत त्यांची स्वाक्षर देखील दाखवलेली आहे. आता बरेचसे उमेदवार जे आहेत या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी इच्छुक आहेत, परंतु आपण जे आहे सावधान व्हायचं आहे. मित्रांनो, ही जी जाहिरात आहे तीच कम्प्लिटली फेक आहे, कारण आपण यांच्या ऑफिशियल जी वेबसाईट आहे त्याच्यावरती व्हिजिट केल्याच्यानंतर आपल्याला लक्षात येतं की ही जी संपूर्ण जाहिरात आहे पूर्णपणाने फेक. मित्रांनो, जसं की तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे, मी यांनी दिलेली जी वेबसाईट आहे सर्व शिक्षा अभियान रिक्रुटमेंट 2021 याच्यावरती घेऊन आलेलो आहे. या ठिकाणी जर का आपण व्यवस्थितपणाने पाहिलं तर सगळ्या गोष्टी ज्या आहेत सिस्टमॅटिक पद्धतीने दिसत आहेत आपल्याला. एज लिमिट असेल, एलिजिबिलिटी असेल, सॅलरी असेल किंवा या ठिकाणी आपल्याला क्लिक हेअर म्हणून ॲप्लिकेशनसाठी देखील या ठिकाणी अलाव करताच आहे. त्याच्यानंतर खाली जर आपण या ठिकाणी पूर्ण या वेबसाईटचा ॲड्रेस वगैरे पाहिला तर ॲक्युरेट जे आहे सेम टू सेम सर्व शिक्षा अभियानसारखंच आहे, परंतु आपण प्रत्यक्ष पद्धतीने जेव्हा सर्व शिक्षा अभियानच्या ऑफिशियल ऑफिससोबत जेव्हा कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला, त्यांना विचारण्याचा प्रयत्न केला की आपल्या वतीने जे आहे अशा अशा प्रकारची वॅकन्सी निघालेली आहे का, तर त्यांनी जे आहे पूर्णपणाने याला नकार दिलेला आहे आणि त्यांनी क्लिअरली सांगितलेलं आहे ही जी जाहिरात आहे संपूर्णपणाने फेक आहे. त्याच्यामुळे तमाम अभियोग्यताधारकांना मी या आपल्या चॅनलच्या वतीने जे आहे आवाहन करतो की आपण जे आहे या फेक वेबसाईटला आणि त्याच्या फेक जाहिरातीला बळी पडायचं नाही आहे, त्याची खातरजमा करायची आहे, सत्यता माहिती करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतरच कोणत्याही जाहिरातीला आपल्याला ॲप्लिकेशन करायचं आहे. दिल्लीची जी जाहिरात आलेली आहे 7,200 पदांची त्याकरिता आपण ॲप्लिकेशन करू शकता, कारण ती जी आहे रिअल रिक्रुटमेंट आहे. परंतु या ठिकाणी दिसत असल्याप्रमाणे तुम्हाला जर का एखादी लिंक आली असेल, एखादी PDF फाईल आली असेल तर त्याच्यावरती आपण कोणत्याही प्रकारचा विश्वास या ठिकाणी ठेवायचा नाही आहे. बऱ्याच अभियोग्यताधारकांनी या संदर्भामध्ये मला प्रश्न विचारले होते म्हणून त्यांना जे आहे सत्यता माहिती पडावी म्हणून आपण या व्हिडिओची निर्मिती केलेली आहे.